समितीमध्ये काल आपण राज्य मागास आयोगाचा अहवाल स्वीकारून विरोधी पक्षाने अध्यक्ष मोदी आपण मराठा समाज आरक्षण देण्याचा या सभागृहाने एकमताने निर्णय घेतला. अध्यक्ष मोदी त्यासाठी जो संघर्ष रस्त्यावर झाला सभागृहात झाला आणि अध्यक्ष मोदी त्या दबावाचा परिणाम म्हणून सरकारला निर्णय करावा लागला. आता अध्यक्ष मोदी धनगर समाजाच्या बाबतीमध्ये आता तसाच प्रसंग आता उद्भवणार आहे का की पुन्हा रस्त्यावर धनगर समाजाने रस्त्यावर उतरल्याशिवाय मोर्चे काढल्याशिवाय हुतात्मे झाल्याशिवाय किंबहुना आता पुढच्या अधिवेशनापर्यंत मग पुन्हा अधिवेशन सुरुवातीच्या तारखेपासून तर शेवटच्या दिवसापर्यंत पुन्हा विरोधी पक्षाने सभागृहात संघर्ष चालूच ठेवायचा हे न्याय मागणी करता अध्यक्ष मोदी काय सरकार वेळ काढूपणा करते हे आम्हाला समजत नाही.